पेशा असला तरी एखाद्या पेशेवर सराई दोन नंबर धंदेवाल्याप्रमाणे यांचं वर्तन पाहुयात. बीआर न्यूज चॅनलचा खळबळजनक वृत्तांत पोलखोल. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कॉलेजमधील रामचंद्र केरबाव वणगे यांच्या हुकुमशाही एक कल्ली मनमानी वर्तणुकीस विद्यार्थी पालक प्राध्यापक आणि दस्तूरखुद्द प्राचार्य सुद्धा वैतागले आहेत. विद्यार्थ्यांना ट्युशनची सक्ती करून पैसे उकळणारे हे सर शिक्षण क्षेत्रासाठी कलंक आहेत. जबरदस्तीनं स्वतःकडं ट्युशन न लावल्यास इंटरनल मार्क्स मिळणार नाहीत अशी धमकी देणारे प्राध्यापक वणगे हे जणू बेकायदा सावकारीच करतात. ट्युशनची जबरदस्ती करून एक प्रकारे अत्याचारच करत आहेत. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मोठा पगार असताना सुद्धा प्राध्यापकानं पत्नीच्या नावाखाली ट्युशनचा धंदा मांडून ठेवलाय. वणगे यांनी दिलेली धमकी मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. त्याचे मार्क्स मार्कशीट तयार करायला सांगितले सगळ्यांना. वर्गावर्गात वाचून दाखवलं. वर्गावर्गात वाचून दाखवणार आहे. थर्ड सेमिस्टरची मार्क बघा मग तुमच्या लक्षात येईल. मग आपल्याला ॲव्हरेज हे पाहिजे का हे पाहिजे याचा निर्णय घ्यायचा. 10 मार्काचं प्रोजेक्ट आहे. यांनी प्रोजेक्ट फार छान केलं आहे. कुठं आहे दिलं की त्यांच्याकडं ठेवलं त्यांनी उपयोगी नाही केलंच नाही. 10 पैकी 10 का प्रोजेक्ट छान आहे. कोण ठरवणार मी ठरवणार. तिकडचं आहे मला माहिती आहे जात आहे तिकडं. साम दाम दंड भेद सगळं सगळं वापरणारा वणगे सर. वणगे सरला सज्जन कुणीही समजायचं नाही. 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 मात्र मी त्यातला नाही तो मी नव्हेच हे नाटक सध्या उठवत आहेत. चोर ते चोर पुन्हा शिरजोर या उक्तीप्रमाणे प्राध्यापक वणगे यांच्या बाजार भुणवेगिरीत काहीच फरक पडलेला नाही. तो मी नव्हेच असा साजूकपणा दाखवत या सरांनी दिलेल्या धमकीचा हा घ्या पुरावा. वणगे यांच्या धमकीचा पोलखोल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनीच केला. फर्स्ट इयरला जे एचओडी आहेत सिव्हिल डिपार्टमेंटचे ते एस आर वणगे सर आहेत. ते विद्यार्थी येऊन धमकवतात की तुम्ही खाजगी ट्युशन लावू नका दुसऱ्याकडे ट्युशन लावू नका. तिथं लावलं तर मी तुमचे इंटरनल मार्क बंद करेल. अजून तुम्ही कोणत्याही पत्रकारकडे गेला या कुठेही गेलात कोणी माझी जी पोहोच आहे दिल्ली ते गल्लीपर्यंत आहे. मी माझं कोणीही काही वाकडा करू शकत नाही हे असं शिक्षक बोलतात. आम्ही विद्यार्थी आहे का आम्ही त्यांचे मित्र आहे असं बोलतात आम्हाला. माझी हे कळकळीची विनंती आहे की सरांना बदली न करता त्यांना सस्पेंडच करा. वणगे सर कसं वागतात कशा पद्धतीनं धमकावतात याचा पाण उतारा करण्यात आला. कॉलेज सुरू झाल्यानंतर वर्गाचं दार बंद खिडक्या बंद करायला लावलं गेलं. मोबाईल स्विच ऑफ करायचं फरमान सोडलं होतं आणि वणगेंनी धमकी दिली होती. ट्युशन मी सांगतो तिथंच न लावल्यास इंटरनल मार्काला कात्री लावली जाईल परीक्षेत फेल केलं जाईल असा दम सरांनी दिला होता अशी धक्कादायक माहिती विद्यार्थिनींनी दिली. पहिल्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला सर खूप चांगले वाटले. त्यांनी म्हटलं की कुठे ट्युशन लावू नका. दुसऱ्या दिवशी वर्गात आले दारखिडक्या बंद केल्या आणि नंतर म्हटले सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा. नंतर आम्हाला सांगितलं की मी ट्युशन घेतो माझ्या ट्युशनला या आणि जो कोण येणार नाही त्याच्यावर साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार आम्ही अवलंबू आणि नंतर जर तरी पण ऐकलं नाही दुसऱ्या ट्युशनला गेलात तर मी प्रत्येकाला बोलवून त्याचं बघून घेईन त्याला वळणावर आणेन आणि त्याचे इंटरनल मार्क्स कापेन. असं करूनसुद्धा नंतर आमचे 35 तास झाले एकूण आत्तापर्यंत. त्यातले 2 तास झाले बाकीच्या तासांना कोण आले नाही आणि बाकीच्या ज्या शिक्षकांना पाठवतात ते शिक्षक सिलॅबसनुसार बऱ्यापैकी चांगलं शिकवतात. पण परवाचा जो पेपर होता त्यामध्ये सिलॅबसमधला एकही प्रश्न नव्हता. कितीतरी विद्यार्थी नापास होणार आहेत. कितीतरी विद्यार्थी गरीब घरातले असतात म्हणून जीपीत घेतात. त्यांची परिस्थिती चांगली नसते. त्यांची अपेक्षा असते की पुढच्या चांगल्या कॉलेजमध्ये घ्यावं परंतु त्यांना अशीच दरवर्षी कमी मार्क पडत राहिले तर ते डिप्रेशनमध्ये जातील. त्यांनी आत्महत्या पण करू शकतील. मग अशा वेळेला आम्ही विद्यार्थ्यांनी काय
करावं. आमची एवढी एकच मागणी आहे की आम्हाला आत्ता इंटरनल मार्क्स बंद करा, आम्हाला आत्ताच्या युनिट टेस्ट परत एकदा सिलॅबसनुसार घ्या, नाहीतर 20 पैकी 20 मार्क द्या आणि त्या वणगे सरांना सस्पेंड करा. एका विद्यार्थिनीस वणगे सरांची धमकावण्याची कृत्य सांगताना रडू आवरलं नाही. गोर गरिबांना लुटणारा हा सर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणार आहे, अशा भावना त्या विद्यार्थिनीनं व्यक्त केल्या. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी बोलते. आमचे प्राध्यापक HOD वणगे सर आहेत, ते इतके असं काय म्हणून म्हणत नाही, ते मोठे आहेत म्हणून आम्ही काहीच बोलत नाही त्यांना. आम्ही सिलॅबस विचारलं तरी जे मुली सिलॅबस विचारतात ते नालायक आहेत असं बोलतात. आणि आमच्या आम्ही लहानपणापासून मोठे झालो असं अगोदर जे शिक्षक किंवा आत्ता जे शिक्षक आहेत ते असं कधीच बोलले नाही आम्हाला. आणि आम्ही प्रथम वर्षात पहिल्या दिवशी जेव्हा कॉलेजला गेलो होते त्यांनी असं बोलल्यावर आम्हाला फार वाईट वाटलं. सगळे मुली अक्षरशः रडले आमच्या क्लासमधले आणि सिलेबसच्या बाहेर टाकले अनेक प्रश्न सिलेबसच्या बाहेर टाकले. आणि आम्ही शिक्षकांना विचारायला गेलो तर ते शिक्षक म्हणले आम्हाला पण नाही सोडवता येत. मग आम्ही विचारलो सर टीचर तुम्ही कसं काय काढलं, आम्हाला तर काय माहिती असं ते बोलले शिक्षक. आणि वणगे सर जे आहेत त्यांनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही माझ्या क्लासमध्ये लावला तर तुम्हाला कशाचीच अडचण येणार नाही आणि मी काय शिकवतो तेच पेपरमध्ये पडणार आहेत. पेपरमध्ये जर नाही पडले तर मी तुम्हाला जे तुम्ही माझ्या क्लासची फी भरला ते पूर्ण फी तुम्हाला परत देतो असं ते म्हणले. आणि ते बोलले जेव्हा तुम्ही माझ्या क्लासमध्ये लावाल ते लावलात तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडणार आहेत असं ते बोलले. आणि नंतर आणि आता तर जे मुली ज्या क्लासमध्ये जातात त्यांना आउट ऑफ आउट पडणारच आहेत, ते पण त्यांच्या क्लासमध्ये जे शिकवलेलं आहे त्यांनी तेच क्वेश्चन त्यात टाकलेले आहेत आणि आम्हाला ते सोडवता नाही आले. आणि असल्या शिक्षकांना ह्या कॉलेजमध्ये असूनसुद्धा त्यांनी एक पूर्ण दिवसभर कॉलेजमध्ये नसतात सर. आणि दुसरे विजिटर जे असतात त्यांना विचारायला गेलं आम्हाला प्रॅक्टिकलला कुठले टीचर आहेत, त्यांनी म्हणतात HODला जाऊन विचारा. HODच नसते तर आम्ही कोणाला विचारणार. पूर्ण दिवसभर येतो ते येतो फक्त बसून आणि घरी जातो पूर्ण बसून वेस्ट. आणि आमचे आई वडील तिथं एवढं कष्ट करतात आणि आम्ही इथे येऊन काय करायचं, आम्ही पण घरी कष्टच करतो ना, मग आम्ही येऊन पण काय फायदा. ह्यांनी असं केलं तर आम्ही शिकायला आलो ना. मग आम्ही 10वीला एवढे चांगले पर्सेंटेज घेऊन इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला लागावं म्हणून आम्ही एवढं कष्ट करून आलो आणि ह्यांनी असं केलं तर आम्ही काय करणार. यासाठी आम्ही एवढंच कळकळीची विनंती आहे, असल्या शिक्षकांना सस्पेंड करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. आणि कायद्यानुसार त्यांना खाजगी ट्युशन घ्यायचं काहीही जरूरत नाही असं आमचं कळकळीची विनंती आहे. त्यांनी सस्पेंड व्हायलाच पाहिजे असं आमची विनंती आहे. ट्युशन लावली तरच परीक्षेत उत्तीर्ण होणं शक्य आहे, कारण अगदी सरळ असून ट्युशनमध्येच परीक्षेचा पेपर सांगितला जातो. जे ट्युशनला जात नाहीत त्यांना अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्नपत्रिका मिळते आणि उत्तरच ठाऊक नसल्यामुळं विद्यार्थी नापास होतात अशी विध्वंसक वृत्ती या वणगे सरांची आहे. मॅथ्सचा विषय शिकवणाऱ्या वणगे सरांनी पैशाच्या जोरावर सर्वांनाच मॅनेज केलंय. चौकशी समितीही त्यांच्या पुढं लोटांगण घालते. शिक्षण मंत्री सुद्धा काहीच करू शकणार नाहीत असं स्वतः वणगे सर सांगतात. त्यामुळं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्यही हतबल ठरले आहेत. मात्र हे पाप वणगे यांनाच फेडावं लागेल. ईश्वर की न्याय की चक्की धीमी जरूर चलती है लेकिन पिस्ती बहुत बारीक है याची प्रचिती लवकरच येईल. या वणगे सरांच्या बेताल वर्तणुकीचा आणखी 7-12 जाणून घेऊया मात्र पुढच्या बातमीपत्रात. पाहत रहा BR न्यूज चॅनलची विशेष वृत्तमालिका पोल खोल.